आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा मुख्यतः आर्थिक प्रश्न या कोंडीतनं निर्माण झालेला आहे की शेती परवडत नाही आणि उद्योगांमध्ये चांगल्या प्रकारचा रोजगार मिळत नाही. वीज सवलती द्या, वीज फुकट द्या, अनुदानं द्या, हमी भाव वाढवून द्या, खतावरती अनुदानं द्या. प्रश्न एवढाच आहे की याने तात्कालिक लाभ मिळतात. तरुणाईमधली मोठी घुसमट आहे की आम्हाला रोजगारच मिळत नाही आहे. 10 लाख तरुणांना 10,000 रुपये सरकार देणार आहे असं ह्या अर्थसंकल्पात जे म्हटलं आहे ते ह्या सगळ्या कोंडीवरचं ते उत्तर आहे. म्हणजे अर्थकारण आणि राजकारण यातला जो सनातन द्वंद्व आहे ते नेहमी येतं की अर्थकारणावरती राजकारण मात करतं आणि तेच यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये पण आपल्याला दिसलेलं आहे. सर, आता मला अर्थसंकल्पातल्या स्पेसिफिक तरतुदींबद्दल विचारायचं आहे. कारण की थोड्याच दिवसात, काही दिवसात विधानसभेची निवडणूक येते. या विधानसभेची सावली कोणकोणत्या तरतुदींवर पडली असं तुम्हाला वाटतं? आता आपण खरं थोडं आपलं म्हणजे मागे पुढे माझं उत्तर झालं असेल की मी म्हटल्याप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात जी अडचण आहे ती रोजगाराची आहे. आणि हा केवळ महाराष्ट्राचा आहे असं मी म्हणणार नाही, पण विशेषत्वाने हा महाराष्ट्राचा ज्याला आपण म्हणू की आणखी ज्वलंत प्रश्न आपण म्हणू शकतो. काय झालं आहे, एकूण आपण भारतीय अर्थव्यवस्थेमधल्या रोजगाराची जर जडणघडण बघितली तर असं दिसतं की जवळपास 80% रोजगार हा असंघटित क्षेत्रामध्ये आहे. आणि हे असंघटित क्षेत्र पुन्हा मोठ्या महानगरांच्यामध्ये एकवटलेलं आहे. त्यामुळे होत आहे काय की ग्रामीण भागातनं किंवा लहान शहरांकडनं मोठ्या शहरांकडे नोकरीच्या अपेक्षेनं स्थलांतर होतं, पण शहरांमधलं जे संघटित क्षेत्र आहे तिथे शिरकाव मिळत नाही. कारण त्या संघटित क्षेत्रामध्ये ज्या प्रकारच्या शिक्षणाची, प्रशिक्षणाची आणि कौशल्यांची अपेक्षा आणि गरज आहे ती आणि मुलांची किंवा होतकरू तरुणांची असणारी क्षमता याच्यात महदंतर आहे. त्यामुळे आज प्रश्न बेरोजगारीचा जेवढा आहे त्याच्यापेक्षा रोजगार क्षमतेचा आहे. म्हणजे पदवी आहे पण क्षमता नाही, आणि क्षमता नाही म्हणून नोकरी नाही. हे जे आज आपण चित्र विसंगत जे बघतो आहे आणि याची जी प्रचंड चीड घुसमट जी आहे ती सगळी या सामाजिक वास्तवातनं आपल्याला दिसते. हे सगळी अस्थिरता जी आहे, म्हणजे माझ्या मते कदाचित हे तुम्हाला विषयांतर वाटेल किंवा पटणार नाही, पण आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा मुख्यतः आर्थिक प्रश्न या कोंडीतनं निर्माण झालेला आहे की शेती परवडत नाही, शेती अपुरी आहे, शेतीला सिंचनाची सोय नाही आहे, त्यामुळे अल्प उत्पादकता आहे, त्यामुळे अल्प उत्पन्न आहे, त्यामुळे अल्प उत्पादन आहे, म्हणून आम्हाला शेती परवडत नाही आणि उद्योगांमध्ये चांगल्या प्रकारचा रोजगार मिळत नाही. ही जी कोंडी आहे. बरं, शिक्षण ज्या पद्धतीच्या उद्योग ज्या पद्धतीच्या शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची अपेक्षा करतात तिथे मी मागाशी जे मी डॉक्टर हातेकरांच्या अभ्यासाचा जो निर्देश केला तो जो तुटवडा आहे किंवा ती जी अभावग्रस्तता आहे ती अभावग्रस्तता 2 स्तरांवरची आहे. एक म्हणजे तांत्रिक शिक्षणाच्या सुविधाच मुळामध्ये अपुऱ्या आहेत पण त्या कार्यक्षम नाही आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे शिक्षण महाग बनलं आहे. म्हणजे आपण शासकीय शिक्षणाच्या ज्या शासकीय सुविधा आहेत त्या अपुऱ्या आहेत म्हणून आपण खाजगी क्षेत्राला वाव देण्याचा निर्णय 80च्या दशकामध्ये घेतला. त्याचा परिणाम असा झाला आहे की खाजगी क्षेत्राचं शिक्षणामधलं प्राबल्य खूप वाढलं आहे, त्याच्याबद्दल तक्रार करण्याचं कारण नाही, पण ते शिक्षण महाग आहे. आणि ते महाग असल्यामुळे म्हणजे मी हा सगळा प्रश्न, तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की आम्ही आत्ता 10 लाख तरुणांना 10,000 रुपये सरकार देणार आहे असं ह्या अर्थसंकल्पात जे म्हटलं आहे ते ह्या सगळ्या कोंडीवरचं ते उत्तर आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे की ही जी तरुणाईमधली मोठी घुसमट आहे की आमची आम्हाला रोजगारच मिळत नाही आहे. आणि का मिळत नाही, कारण आमची रोजगार क्षमता दुर्बल आहे. ती रोजगार क्षमता का वाढत नाही त्याचं हे कारण आहे की एकतर आमच्या मुळात हा सांधाच जवळपास खिळखिळा झाला आहे. म्हणजे उद्योग आणि शिक्षण यांच्यात जो संवाद हवा, आणि म्हणून आपल्याला हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे आज आपण बघतोय म्हणजे ते काही क्षेत्रामध्ये आवश्यक असेल, पण उचित प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नाही म्हणून मी माझी उत्पादन व्यवस्था अधिक भांडवल सघन करणं हा उद्योगांनी नाईलाजाने शोधलेला पर्याय आहे असं माझं निरीक्षण आहे. त्यामुळे हे अस्वस्थ तरुण त्यांना मग आम्ही 10 लाख तरुणांना 10,000 रुपये देऊन तुमचं प्रशिक्षण आम्ही करू,
मी म्हटल्याप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये महिलांचा एकूण समाजकारणातला राजकारणातला जो हिस्सा वाढतो आहे आणि त्यावेळी आपण सगळीकडे बघा की महिलांच्या मतदानाची टक्केवारी ही अनेक ठिकाणी आता पुरुषांपेक्षा सरस दिसते, त्यावेळी या महिलांना काय आपण म्हणू चुचकारायचं म्हणून, म्हणजे महिला हा दुसरा मतदार घटक महत्त्वाचा विशेषतः राज्याच्या पातळीवरती. तरुणाईची जी घुसमट आहे हे सगळे म्हणजे आपण 2018 सालापासून जे सगळे म्हणजे मराठा समाजाचे प्रचंड मोठे मोर्चे हे सगळं ह्या कोंडीचं लक्षण आहे. म्हणजे हे हा आर्थिक जो प्रश्न आहे त्याचं हे सामाजिक परिमाण आहे, तो प्रश्न सुटत नसल्यामुळे. त्यामुळे ही अस्वस्थता थोपवण्यासाठी मग 10,000 रुपये आम्ही देऊ. आणि सगळ्यात मोठं शेतकरी, कारण महाराष्ट्रामधला आपण मी ते म्हणतो की हा जो मोठा विरोधाभास आहे की 50% अजूनही आमचं मनुष्यबळ शेतीवरती अवलंबून आहे, त्याचं काय आपण करणार? म्हणजे एकीकडे शेतमालाला भाव मिळतो आहे मिळत नाही, शेतीमालाची उत्पादन व्यवस्था जी आमची उत्पादकता अत्यंत कमी आहे, त्याच्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे अल्पभूधारक अत्यल्पभूधारक आणि कोरडभाऊ शेतकऱ्यांचं प्रमाण अतिशय मोठं आहे, ह्यांना मग काय आम्ही आधार द्यायचा? तर आधारभूत किमती केंद्र सरकार ठरवत आहे, त्या केंद्र सरकारने यांना वाढवलेल्या आहेत, पण आधारभूत किमतींचा सुद्धा फायदा कोणाला मिळतो? त्यातल्या त्यात बरं ज्यांच्याकडे उत्पादन आहे त्यांना मिळतो. मग शेतकऱ्यांना आपण वीज फुकट ठेवू. म्हणजे राज्याच्या पातळीवरती जे दोन मुख्य अस्वस्थ घटक आहेत, तरुण ज्यांची रोजगार क्षमता खालावलेली आहे आणि शेतकरी, यांच्यावरती हा जो या दोन मुख्य याचा जो भार ठेवलेला आहे, तिथे मला असं वाटतं कुठेतरी ह्या विधानसभा निवडणुकांच्या त्याच्यामध्ये ही सावली हा जो आपण शब्द वापरला ही दिसू शकते. सर, शेतकऱ्यांनी यावेळी शेतकरी बरेच नाराज होते, त्याचा फटका महायुतीला लोकसभेला बसला, तर त्यासाठी या वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या, त्या डॅमेज कंट्रोल करण्यासाठी या शेतकऱ्यांसाठीच्या तरतुदी आहेत, तर पण या तरतुदींमुळं हे या तरतुदींमुळं त्यांना खरंच फायदा होतो होईल, त्यांची उत्पादन क्षमता वाढते की ते पुन्हा त्याच कचाट्यात सापडतात? काय झालं, आपल्याला जो विशेषतः महाराष्ट्रामध्ये लोकसभेला जो फटका बसला तो प्रामुख्याने कांद्याच्या बाबतीत बसला, आणि त्याला कारण अगदी सरळ सरळ होतं की शेजारच्या गुजरातमध्ये निर्यातीला परवानगी आहे आणि महाराष्ट्रात निर्यातीला परवानगी नाही, केवळ तो कांद्याचा वाण वेगळा आहे. म्हणून मला असं वाटतं हा जो खरा प्रश्न आहे ना, हा दोन पातळ्यांवरती आपल्याला म्हणजे समजावून घेता येईल. पहिली गोष्ट ना, आपलं शेतमालाच्या निर्याती संदर्भातलं जे धोरण आहे पूर्वापार, त्याच्या त्या धोरणाचा पाया असा आहे की देशांतर्गत मागणी पूर्ण करून जर आमच्याकडे अतिरिक्त त्या धान्याचं किंवा त्या वाणाचं उत्पादन असेल तर आम्ही निर्यातीला परवानगी देऊ. म्हणजे सगळा भर जो आहे तो आधी देशी मागणीवरती आहे. म्हणून आपल्याला काय जाणवतं की एखाद्या वर्षी कुठल्याही, मग तो गहू असेल, कांदा असेल, डाळी असतील, की एखाद्या वर्षी समजा उत्पादन पावसामुळे एकदम खालावलं आणि जर भाव वाढले तर मग तो ग्राहकांचा असंतोष सहन करावा लागू नये म्हणून केंद्र सरकार आयातीला परवानगी देतं. म्हणजे मग आयात झाली की मग देशातला पुरवठा वाढेल आणि भाव बऱ्यापैकी आटोक्यात राहतील. याच्या उलट ज्यावेळी उत्पादन देशामध्ये भरपूर होतं आणि अतिरिक्त साठे होतात आणि मग भाव पडायला लागले की सरकार निर्यातीला परवानगी देतं. म्हणजे आपलं शेतमालाच्या बाबतीमध्ये अन्नधान्याच्या आयात निर्यातीचं जे धोरण आहे त्याचा मुख्य पाया देशांतर्गत मागणी आणि देशांतर्गत भाव असा आहे. आता काय होतं, हे तत्त्वशः बरोबर आहे, पण तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की ह्याच्यामुळे जो उत्पादक आहे त्याला नेमका सिग्नल मिळत नाही की यंदा काय होणार आहे. बरं, उत्पादनाचे आकडे हे ज्यावेळी आपलं म्हणजे खरीप जे ज्याला आम्ही सुगीचा हंगाम म्हणतो तो झाल्यानंतर जेव्हा उत्पादन येतं तेव्हाच कळतं की मागणीपेक्षा जास्त, म्हणजे देशातली जी गरज आहे त्यापेक्षा कमी आहे का जास्ती आहे. त्यामुळे शेती संदर्भात उत्पादकाला त्याच्या पातळीवरती म्हणून काही एक निश्चित धोरण आखणं हे अवघड जातं आणि हा मग जो फटका बसतो, म्हणजे शेवटी शेतकरी जो विचार करतो की आज त्याच्याकडे माल आल्यानंतर तो जेव्हा बाजारात जातो तेव्हा त्याला काय भाव मिळतो आहे आणि त्यावेळी म्हणजे मग म्हणजे आणि ही जो तक्रार म्हटलं तर तत्त्वशः बरोबर आहे, ही म्हणजे अगदी शरद जोशींच्या आंदोलनाच्या सुरुवातीपासून त्यांचं हे म्हणणं होतं की ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव चढत असतात
त्यामुळे शेतकऱ्याला जर असं असतं की अरे देशी बाजारपेठेत भाव नाही आहे पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव आहे तर तो निर्यात करायला लागतो किंवा तो निर्यातीकडे प्रवृत्त होतो. त्याचवेळी जर निर्यातीवरती बंदी घातली जाते तर मग शेतकऱ्याची प्रतिक्रिया अशी होते की अरे तुम्ही देशी बाजारपेठेत पण मला भाव मिळत नाही, मला जर परदेशी बाजारपेठेत भाव मिळतो तर तुम्ही विकू देत नाही. उलटं ज्यावेळी देशांतर्गत मागणीच्या किंवा गरजेच्या तुलनेमध्ये उत्पादन कमी होतं आणि देशी बाजारपेठेतमध्ये जेव्हा भाव वाढायला लागतात काय होतं माहिती का, आपण एक कायम हे लक्षात ठेवलं पाहिजे की बाजारभाव ही गोष्ट अशी आहे की जिथे ग्राहक आणि उत्पादक यांचे उद्देश आणि उद्दिष्ट भिन्न आहेत. मुख्य झगडा तिथे येतो, ग्राहकाला स्वस्तात स्वस्त हवं असतं आणि उत्पादकाला ते अधिकाधिक किमतीला विकायचं असतं. हा चिरहान सनातन द्वंद्व आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मग तक्रार अशी होते की जेव्हा देशांतर्गत उत्पादन जेव्हा देशांतर्गत गरजेपेक्षा कमी होतं आणि म्हणून देशी बाजारपेठेमध्ये भाव चढायला लागतात तेव्हा आमच्या अशा पल्लवित होतात की अरे आम्हाला यंदा 4 पैसे जास्त मिळतील, त्यावेळी तुम्ही आयात करता, म्हणजे सरकार आयात करतं. आता ह्याच्यात काय होतं माहिती का, ह्याच्यात दुसरा राजकीय व्यवस्थेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे आणि ती अनेक अभ्यासकांनी मांडली, मी काही नवीन सांगतो असं नाही. ग्राहक जो आहे ना त्यातल्या त्यात जो शहरी मध्यमवर्गीय मोठा ग्राहक आहे त्याचा भाववाढीबद्दलचा असंतोष हा संघटितपणे एकदम दिसतो. आमचा जो शेतकरी आहे किंवा लहान उत्पादक हा विखुरलेला आहे, त्यामुळे त्याची जी घुसमट आहे त्याचा जो असंतोष आहे तो असा केव्हा तरी निवडणुकीतनं एकदम दिसतो. पण भाववाढ झाली की ताबडतोब शहरांमध्ये मोर्चे निघतात, महिलांचे मोर्चे येतात, मुलाखती येतात, सोशल मीडियावरती हल्ली अतिशय तीव्रपणे प्रगटन होतं भावभावनांचं. ह्या पेचात हे धोरण आपलं सापडलेलं आहे. त्यामुळे अनेक शेतीच्या कृषी अभ्यासकांचं हे असं आहे की आपल्याला ह्या धोरणाच्या संदर्भामध्ये आता मूलभूत असा भूमिका घ्यायला पाहिजे की त्यातनं शेतकऱ्याला एक स्वच्छ दिशा मिळाली पाहिजे. म्हणजे आपण जो आत्ता प्रश्न विचारलात ना की ही जी अस्वस्थता आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, दुसरं मला अजूनही प्रामाणिकपणे असं वाटतं की हा अत्यंत मोठा ज्याला मी म्हणतो तो स्ट्रक्चरल इम्बॅलन्स राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक वर्ष निर्माण झालेला आहे. की मी सुरुवात म्हणजे हे कदाचित पुनरुक्ती होईल की 50% लोकं फक्त 12 रुपयाची भर घालतात उत्पादनामध्ये आणि शेतीचं संपूर्ण जे अर्थकारण आहे ते बघा ना. म्हणजे मी जी आकडेवारी ह्या आर्थिक सर्वेक्षण आम्हाला बंद येते की जेमतेम 0.25 एकर जर सरासरी क्षेत्र, सरासरी म्हणतो आहे मी, हे जर वहितीखाली असेल, एकूण आमच्या लागवडीखालच्या क्षेत्रामध्ये 45 क्षेत्र ह्या प्रकारच्या तुकड्यांचं बनलेलं असेल, त्याच्यात अशा तुकड्यांची म्हणजे अशा तुकड्यांचे मालक 89% आहेत आणि त्यातले पुन्हा 70% हे कोरडवाहू आहेत किंवा 80% कोरडवाहू आहेत, तर काही झालं तरी शेती किफायतशीर बनणार नाहीच. म्हणजे ह्याला शेवटी, आणि मी फक्त हा उल्लेख करतो कारण तो आजही तितकाच महत्त्वाचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी 1918 साली एक रिसर्च पेपर लिहिला आहे आणि त्याचं नाव प्रॉब्लेम ऑफ स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया असं त्याचं शीर्षक आहे. आणि बाबासाहेबांनी त्यावेळची आकडेवारी घेऊन आजही प्रश्न तो त्याच स्वरूपामधला आहे ज्याचा उहापोह बाबासाहेबांनी 1918 साली केलेला आहे. बाबासाहेबांनी तिथे स्पष्टपणे असं दाखवलेलं आहे की आमच्याकडच्या शेतीची ही जी मालकीची पद्धत आहे, लहान लहान तुकड्याची शेती आहे, पुन्हा ते तुकडे विखुरलेले आहेत, म्हणजे सगळ्यांची शेती एक सलग नाही आहे, काहीचा एक तुकडा एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला आहे, अशा वेळी ही शेती आणि त्या शेतीमध्ये अपुरी भांडवली गुंतवणूक, हे कारण शेतकऱ्याचं दारिद्र्य आहे, म्हणजे अतिरिक्त मनुष्यबळ त्याच्या तुलनेमध्ये अत्यंत तुटपुंज भांडवल, यामुळे शेतीची उत्पादकता सरासरीने कमी आहे, हा आमच्या शेतीचा आज मुख्य समस्या किंवा मुख्य प्रॉब्लेम हा आहे. म्हणून 18 साली बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की शेती क्षेत्राची ही जी कोंडी आहे हिच्यावर जर आपल्याला परिणामकारक उपाय शोधायचा असेल तर शेतीबाहेर मोठ्या प्रमाणावरती चांगल्या प्रकारचा रोजगार हा आपण निर्माण केला पाहिजे. अतिरिक्त मनुष्यबळ शेतीवरनं आपल्याला बिगर शेती क्षेत्रामध्ये शोषून घेता यायला पाहिजे. आज दुर्दैवाने म्हणजे 1918 आणि आता 2024 106 वर्षामध्ये ही परिस्थिती बदललेली नाही. आजही 50% लोक शेतीवरती अवलंबून आहेत, 30-31% जो वाटा राज्य उत्पादनामध्ये उद्योग क्षेत्राचा आहे त्याच्यामध्ये जेमतेम 20-25% कामगार हे त्याच्यामध्ये सामावलेले आहेत आणि जो सेवा क्षेत्र की ज्याचा 57% राज्य उत्पन्नामध्ये भाग आहे त्याच्यामध्ये उरलेले 25% कामगार आहेत. म्हणजे कृषीबाह्य किंवा शेतीबाह्य उद्योग व्यवसायांच्यामध्ये चांगल्या दर्जाचा भरपूर रोजगार निर्माण करण्यामध्ये आपल्याला जे सतत अपयश आलेलं आहे आणि राजकीय व्यवस्थेमध्ये
हे हा जो असमतोल आहे हा दूर करण्यासाठी जे सातत्य लागतं धोरणामध्ये त्याचा अभाव राहत असल्यामुळे हे सगळे प्रश्न आज जटिल बनलेले आहेत. शेतीचे मुख्य प्रश्न हा ह्या तीव्र असमतोलाशी निगडीत आहे. सर शेवटचा प्रश्न कदाचित विषयांतर होईल पण या ज्या अर्थसंकल्पातल्या शेतीबद्दलच्या तरतुदी आहेत त्या कमी अधिक प्रमाणात शेतकरी संघटनेचे किंवा विरोधक अशा मागण्या करतच असतात. म्हणजे उदाहरणं अनुदान द्या, हमी भाव, कर्जमाफी या मागण्या करतच असतात. तर मुळात या मागण्या किती रास्त आहेत आणि या मागण्या खरंच शेतकऱ्यांना त्यांच्याबद्दल तळमळीतून येतं की याच्या मागे ही राजकारणच आहे? नाही, मी काय म्हणतो, मला असं वाटतं हे बघा, राजकारण हा आहे म्हणजे तो आपण काही टाळू शकत नाही आणि ते नाकारण्याचं कारण पण नाही. प्रश्न फक्त एवढाच येतो आणि हा सुद्धा पुन्हा अर्थशास्त्रामधला किंवा अर्थतज्ञांच्या मधला हा चिरंतन काय आपण म्हणतो वादविवादाचा प्रश्न आहे. म्हणजे मी आता उदाहरण दिल्याप्रमाणे की समजा आता आम्ही शेतकऱ्यांना वीज माफी दिली, हमी भाव वाढवून दिले, आपण खतावरती अनुदान दिलं, जंतुनाशकांवरती अनुदान दिलं, हा जो सगळा पैसा सरकार या पद्धतीने शेतीच्या मदतीकरता वापरतं हा पैसा ह्या पद्धतीने न वापरता मी आता म्हटल्याप्रमाणे की आजही आमचं सिंचनाखालचं क्षेत्र हे खुंटलेलं आहे. म्हणजे आत्तासुद्धा ह्या अर्थसंकल्पामध्ये असं म्हटलं आहे की जवळपास आम्ही आता 55 लाख हेक्टर इतकं सिंचनाची आमची आता क्षमता निर्माण झालेली आहे. आता क्षमता निर्माण झाली याचा अर्थ काय की राज्यामध्ये जेवढी नदीखोरी आहेत त्या नदीखोऱ्यांच्यामधलं जे साठवण्यासारखं पाणी आहे ते सगळं आम्ही बांधबंधारे करून धरणं बांधून अडवलं तर किती क्षेत्र भिजू शकेल त्याला आम्ही सिंचन क्षमता म्हणतो. आता बऱ्याच वेळा काय होतं की धरणं होतात, बंधारे होतात, पाणी अडवलं पण जातं, म्हणजे सिंचन क्षमता तयार झालेली आहे, अडवलेलं पाणी शेतात पोचलं का? कारण काय होतं की आम्हाला धरण बांधून भागत नाही, कालवे काढायला लागतात, त्या कालव्यांचा खर्च असतो, कालव्याचं जाळं शेतकऱ्या म्हणजे गावोगावी पोचणं किंवा शेतापर्यंत पोचणं, मग कालव्यातनं आपल्या रानामध्ये पाट आणण्याकरता किंवा पाणी उचलण्याकरता शेतकरी पंप बसवेल, पण मुळात कालव्यांचं जाळं निर्माण झालं आहे का? मग एक क्षमता निर्माण झाली ठीक आहे, क्षमता वापरली का हा प्रश्न खरा येतो. प्रश्न असा येतो मग की ही अनुदानं समजा आम्ही नाही दिली, समजा वीज माफी नाही दिली, तर जो पैसा सरकारपाशी मग उपलब्ध राहील तो पैसा मग शेतीचे जे आणखी जटिल प्रश्न आहेत म्हणजे मग तो पाटबंधाऱ्यांसाठी खर्च करावा का, तो जमीन सुधारणांसाठी खर्च करावा का? आज अतिशय मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये अजूनही शेतमालाच्या वाहतुकीच्या अनेक अडचणी आहेत. विशेषतः राज्यामध्ये 1990 सालापासून फळफळावळाचं उत्पादन खूप वाढलं आहे, कारण आपण अतिशय मोठ्या प्रमाणात त्यावेळी शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांनी हा निर्णय घेतला की कोरडवाहू शेतीवरती फळबागांना उत्तेजन द्यायचं. त्यामुळे आजही या आर्थिक सर्वेक्षण अहवालानं तेही म्हटलेलं आहे की फळांच्या लागवडीखालचं क्षेत्र वाढलं आहे, फळांचं उत्पादन पण वाढलं आहे. प्रश्न असा आहे की ह्या फळांचा ज्याला आम्ही टेबल फ्रूट व्हरायटी म्हणतो, ताजी फळं, आपल्याकडे ताजी फळं खाण्याची संस्कृती जास्ती आहे, लोणची जॅम वगैरे आपण खातो पण फार नाही, आपल्याकडे ताजी फळं आपण जास्ती खातो, तो ग्राहक सगळा मोठ्या शहरांमध्ये. म्हणजे ग्रामीण भागामध्ये तयार झालेलं शेतीचं उत्पादन हे पहिल्यांदी म्हणजे त्याचं स्थानिक पातळीवरती संकलन, त्याची स्वच्छता, त्याची प्रतवारी, त्याचं पॅकेजिंग, त्याची वाहतूक, त्याची साठवणूक आणि मग विक्री, म्हणजे ज्याला आम्ही पोस्ट हार्वेस्ट म्हणजे हे उत्पादनापश्चात जी वितरणाची व्यवस्था आहे ती आपल्याकडे अजूनही कमकुवत आहे. म्हणजे अनेक ठिकाणी याच्याबद्दल कोणाची आकडेवारी कोणाची याच्याबद्दल फार एकमत नाही आहे, पण विशेषतः फळभाज्या, दूध, फळफळावळ, अंडी, भाजीपाला यासारखा जो नाशिवंत पदार्थ आहे की ज्याच्या शेतकऱ्याला पैसा मिळतो थेट, यापैकी जवळपास 20 ते 35% माल हा दळवळणाच्या सोयी नसल्यामुळे शेतातच नासून जातो, म्हणजे त्याचा फायदा शेतकऱ्याला पण मिळत नाही, ग्राहकालाही मिळत नाही. मग ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचं जाळं, ग्रामीण भागामध्ये शीतगृह, प्रोसेसिंग युनिट, फळ प्रक्रिया उद्योग, म्हणजे विजेची कपॅसिटी क्षमता वाढवणं, सिंचनाची क्षमता वाढवणं, पाटबंधारे हाती घेणं, जमिनीचा कस वाढवण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं, नंतर मी म्हटल्याप्रमाणे काढणीपश्चात जे सगळं वितरणाचं जाळं आहे ते उभं करणं, हा म्हणजे अनुदान देणं, सवलती देणं, वाढीव किमती वाढवून देणं, फुकट वीज देणं, ह्या पैसा
ह्या प्रकारच्या गोष्टींकडे वळवला तर तुमचा जो प्रश्न आहे की शेतीचं दीर्घकालीन मग फायदा होणार नाही का, निश्चित होईल. पण इथे अर्थकारण आणि राजकारण ह्याच्यात जो सनातन संघर्ष आहे तो इथे आड येतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी व्हायला अर्थकारणात कदाचित 10 वर्ष लागतील. 10 वर्ष कुठलाही राजकीय पक्ष थांबणार नाही, कारण राजकीय कारण त्यांचं चूक नाही. मी हे हा दोन क्षेत्रांचा गुणधर्म आहे की राजकारण हे नेहमी तात्कालिकावर चालतं कारण त्याचा स्वभाव येतो, आणि अर्थकारणामध्ये काही लवकर पटप घडत नाही. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की हमी भाव वाढ, कारण या सगळ्या शेतकरी संघटनेच्या मनुष्या प्रत्येक संघटनेच्या या मागण्या आहेत. 20 सवलती द्या, 20 फुकट द्या, अनुदानं द्या, हमी भाव वाढवून द्या, खतावरती अनुदानं द्या. प्रश्न एवढाच आहे की याने तात्कालिक लाभ मिळतात नाही मिळत असं मी म्हणणार नाही, पण दोन गोष्टी की ते तात्कालिक असतात, दुसरं त्यांचं वाटप असमान असतं, कारण पुन्हा तिथे लहान शेतकरी मोठा शेतकरी हा भेद निर्माण होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पद्धतीने शासनाचा निधी ह्या गोष्टींकडे वळवला गेल्यामुळे शेतीचे जे जटिल आणि क्लिष्ट प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी जो निधी उपलब्ध करायला लागतो तो होत नाही. त्यामुळे हा खरा आपण म्हणतो की हा धोरणामागच्या राजकीय चढाओढीचा किंवा राजकीय निर्णयाचा भाग आहे, आणि तिथे अर्थकारण आणि राजकारण यातल्यातला जो सनातन बंधू आहे ते नेहमी येतं की अर्थकारणावरती राजकारण मात करतं, आणि तेच यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये पण आपल्याला दिसलेलं आहे. सर, खूप खूप धन्यवाद या चर्चेतून. या अर्थसंकल्पाचा अर्थ तर कळालाच, पण या अर्थसंकल्पाचा राजकीय अर्थ काय आहे तोही कळाला. तुर्तास आपण इथेच थांबू. खूप खूप धन्यवाद.